वेलकम टू पीआर की दुनिया फ्रेंड्स। आज आहे धनतरस किंवा धनत्रयोदशी। या दिवशी देवांचं वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात। आमच्याकडे या दिवशी लक्ष्मी मातेची आणि कुबेर देवतेची सुद्धा पूजा केली जाते। तुम्ही बघतच असाल, मी आधी गणेशाचं पूजन केलेलं आहे आणि त्यानंतर लक्ष्मी देवतेचं पूजन केलेलं आहे, धन्वंतरी देवतेचं पूजन केलेलं आहे आणि श्री कुबेरांचं पण पूजन केलेलं आहे। आमच्याकडे आज नैवेद्याला धणे आणि गूळ याचा प्रसाद दिला जातो। नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आज आहे धनत्रयोदशी आणि आजच आत्ताच आमची पूजा करून झाली, रांगोळी काढली, मनश्री आणि मी मिळून रांगोळी काढली आणि आता पूजा केली। आज आमच्याकडे लक्ष्मी देवतेचं पूजन केलं जातं, परत धन्वंतरी देवतेचं पूजन केलं जातं आणि कुबेराचं पूजन केलं जातं। तुम्ही बघितलं असेल माझी पूजा आता, आणि मी अशी स्तोत्र वाचते आणि आता आरती पण होईल। आणि आपल्या घरी आमच्याकडे ऍक्च्युली माझ्या माहेरी घरच्या भांड्यांची सुद्धा पूजा केली जायची, काहीतरी नवीन गोष्ट विकत घेतली जाते। तर आज काही तसा मी विकत नाही घेतलंय, बट पूजा तर आपण करतोच। धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्याकडे काय काय केलं जातं ते मला नक्की सांगा। सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। शस्त्रवदनी भूधर नपुरे गुणगाता, जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते, भाटुलिंग गदा। घराच्या जवळ आलेलो आहोत आणि तिकडे छान किल्ला बनवला आहे। म्हणजे आम्ही जेव्हा आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस आपण हे किल्ले बऱ्याच ठिकाणी बघायचो, म्हणजे माझ्या आजोळी आम्ही किल्ले बनवलेत। म्हणजे आज हा किल्ला बघून खूप छान वाटलं, तर आपण भेटणार आहोत इथल्या मुलांना ज्यांनी किल्ले बनवलेत। सो हा काय नाव तुझं बाळा? कृतेश। कृतेश, आणि तुझं नाव काय? युवराज। आणि हे त्यांचे आजोबा। किती दिवस लागले बाळा किल्ला बनवायला? 4 दिवस। 4 दिवस लागले? अच्छा, तू पण मदत दिला। किती जणांनी मिळून बनवला? 6 जणांनी। अच्छा, 6 जणांनी। आणि सगळं सामान वगैरे तुम्हाला मिळतात इकडे? हा, मी आणून ठेवलेलं। अच्छा, आज धनत्रयोदशीच्या दिवशी
मनश्रीची मैत्रीण निर्जला हिच्या मम्मीने काढलेली रांगोळी बघा, काय सुंदर रांगोळी काढली आहे ना। आणि ही आहे निर्जला। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा फ्रेंड्स। चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।